सांगलीमध्ये महाआघाडीचा उमेदवार अखेर जाहीर. शेतकरी स्वाभिमानी संघटनेकडून विशाल पाटील यांचं नाव जाहीर. मुंबईतल्या टिळक भवनामध्ये प्रवीण गायकवाडांचा काँग्रेस प्रवेश. अशोक चव्हाण मल्लिकार्जुन खरगेंच्या उपस्थितीत प्रवेश. पुण्यातल्या काँग्रेस उमेदवारीबद्दल सस्पेन्स मात्र कायम. रावेरचा तिढा अखेर सुटला. रावेर मतदारसंघातून काँग्रेसकडून उल्हास पाटलांचं नाव निश्चित. धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर सांगलीतून अपक्ष म्हणून लढणार. 3 एप्रिल रोजी गोपीचंद पडळकर उमेदवारी अर्ज दाखल करणार. चार खासदारांना घेऊन फिरणाऱ्या शरद पवारांना दिल्लीत जागा शोधावी लागेल. महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा पवारांना टोला. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी गांधीनगरमधून उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरताना राजनाथ सिंह, उद्धव ठाकरे भाजपचे दिग्गज नेते होते उपस्थित. जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा पुन्हा हल्ला. पुलवामा येथील एसबीआय बँकेवर ग्रेनेड हल्ला. हल्ल्यात कोणीही जखमी नाही. एमटीएनएलला तोट्यातून बाहेर काढण्याचे सरकारचे प्रयत्न. पंतप्रधान मोदींशी पत्रव्यवहार केल्याची अरविंद सावंत यांची माहिती. उमरात 15,76,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त. बनावट नोटांप्रकरणी चौघांना अटक. बनावट नोटा पश्चिम बंगालमधून आणल्याचं उघड. आणि नाशिक शहरात 35% रिक्षावाले गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची धक्कादायक माहिती उघड. तर रिक्षा चालकावर गुन्हा दाखल असेल तर रिक्षा चालवता येणार नाही, नाशिक पोलिसांचं फरमान.